कोरोनाचा हॉटस्पॉट ठरलेल्या नांदगावची कोरोनामुक्तीकडे वाटचाल सुरू असून पोलीस आणि प्रशासनाने यात समन्वय साधला आहे. दिनांक 12 मेपासून नांदगाव येथे कडक लॉकडाऊनची कडक अंमलबजावणी सुरू झाली असून पोलिसांनी विनाकारण फिरणाऱ्या लोकांना दंडुक्याचा प्रसाद सुरू केल्यानं बाजारपेठामध्ये आता शुकशुकाट पाहायला मिळत आहे. याच वेळी प्रशासनाकडनं जय्यत तयारी सुरू असून लसीकरण मोहीम योग्य पद्धतीने सुरू आहे. आजपर्यंत डॉक्टर तालुका वैद्यकीय अधिकारी डॉक्टर अशोक ससाने यांनी दिलेल्या माहितीनुसार बोलठाण, हिसवळ, नायडोंगरी, पिंपळखड, वेळेगाव, मनमाड, नांदगाव आदी ठिकाणी 24,920 लोकांना लस देण्यात आली आहे. यामुळे निश्चितच नांदगाव तालुका लवकर कोरोनामुक्त होईल. SK9 यवला न्यूजसाठी नांदगाववरनं संतोष कांदे. शासनाच्या निर्देशानुसार नाशिक जिल्ह्यामध्ये कडक लॉकडाऊन 10 दिवसाचा पाळण्यात आलेला आहे. त्या अनुषंगाने शासनाने निर्देश केल्याप्रमाणे रस्त्यावरती विनाकारण कुणीही राहणार नाही आणि अत्यावश्यक सेवा सोडून कुठलीही सेवा 12 नंतर चालणार नाही याचा पूर्णपूर्ण कडक लॉकडाऊन करण्यासाठी नांदगाव पोलिसांनी बंदोबस्त तैनात केलेला आहे. विनाकारण फिरणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई तसेच गुन्हे दाखल करण्यात येत आहे. कार्यवाही चालू आहे. बंदोबस्ताचे जे स्वरूप आहे ते कसं केलेलं आहे? तुम्ही नाकाबंदी स्वरूपात आहे. टप्प्याटप्प्याने आम्ही एका चौकातून दुसऱ्या चौकात जातो आणि त्या विनाकारण फिरणारे किंवा असे अनावश्यक फिरणारे यांना आम्ही दंडात्मक कारवाई करतो किंवा गुन्हे दाखल करतो. त्याच्यामुळे चांगला प्रतिसाद नांदगावकरांनी दिलेला आहे. नक्कीच चेन ब्रेक द चेन या हेतूला आपण साध्य करू असे आम्हाला विश्वास वाटतो पोलीस प्रशासनाकडे. ग्रामीण भागासाठी काही उपाययोजना केल्या? ग्रामीण भागासाठी प्रबोधन करून ज्या भागामध्ये जास्त पेशंट आहे तेथे लाऊडस्पीकरने प्रबोधन करून त्या लोकांनी प्रतिसाद दिल्याने ग्रामीण भागात